हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन. आणि हॅव अ नाईस डे. तर छान आंघोळ झालेली आहे. सावीची पण आंघोळ झाली. तिला आंघोळ घालूनच मग मी आंघोळ केली होती. पण ती माझी आंघोळ होईपर्यंत ती उठते. झोपीतनं उठले, पाळणात बाहेर खेळायला लागली. तर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी पाळणा दाखवते. तर बाहेर एक पाळणा आहे, ते माझ्या छोट्या मामी आहेत ना, त्यांच्या रुद्र पिऊचा आहे, तो बाहेर बांधला आहे. तर गॅलरीत मोठा झोका देण्यासाठी तिथं झोपते ती, म्हणून तिथं बांधला आहे. तर हा आहे सावीचा पाळणा. हे बघत असाल, हा स्टीलचा पाळणा आहे आणि 12,000 भेटलेला. तर हे बनवून घेतला आहे, कस्टमाईज करून घेतलेला आहे पाळणा. तर माझ्या पप्पांनी सावीसाठी पाळणा घेतला, तर ते देतात मुली म्हणजे बाळांतिणीसोबत बाळासाठी पाळणा देतात. तर हे त्याच्यासाठीच घेतलेला. तर त्या दिवशी म्हटले होते पाळणा दाखवते मी, पण दाखवलेच नाही, लक्षातून गेलं माझ्या, म्हणून म्हटलं आज दाखवूया. तर एकदम स्टीलचा पाळणा आहे. आता हे कसलाच किती पण दिवस वापरला तर हे काय खराब होणारा असा नाही, एकदम घटमुट आहे. ह्याच्यात मी जाऊन बसले होते, खरंच लिटरली मी जाऊन बसले होते. काय होत नाही, कसलंच तुटत नाही, फुटत नाही, काय होत नाही. तर स्टीलचा पाळणा आहे आणि कोणाला बनवून घ्यायचं असेल, कस्टमाईज करून घ्यायचं असेल, तर तुम्ही मला विचारू शकता. जर कोणाला पाहिजे असेल तर विवेकानंद चौकातच आहे, जिथं आम्ही करून घेतले ते मी परत तुम्हाला सांगेन जर कोणाला पाहिजे असेल तर. आणि तुम्हाला हे झालं, आणखीन एक सांगते. आता उन्हाळा आलेला आहे आणि मी पाणी खूप कमी पिते. तर मी स्वतः पाणी पित नाही, पण तुम्हाला सांगते की पाणी खूप जास्त प्या, काळजी घ्या उन्हाळ्याचं, कारण उन्हाळा खूप वाढतो आहे. सध्या स्टार्टच आहे उन्हाळ्याची, तर इतकी गरमी होती आहे. तर मी पाणी कमी पिते आणि त्यातल्या त्यात मी ब्रेस्ट फिडिंग मदर आहे, तर मला पाणी जास्त प्यायलाच पाहिजे. तर मी त्याच्यासाठी काय केले, तर हे बघा, दिसतं आहे तुम्हाला हे किती मोठी बॉटल आहे. आणि याच्यावर असे थोडे थोडे मेसेजेस आहेत, म्हणजे आपल्याला आठवण करून देण्यासाठी पाणी पाहिजे आपल्याला. तर ही बॉटल तुम्हाला पण आवडली असेल. तर ही बॉटल मी कुठनं घेतली, तर मिशोवरून घेतली होती. तर मी आजकाल सगळं मिशोवरूनच घेतली आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि मिशोवर मला एक कमेंट पण, मिशोवर नाही, लास्ट ब्लॉगवर मला एक कमेंट आलेली की ही त्या दिवशीचा ड्रेस मी कुठून घेतला किंवा काय, हे लिंक येते द्या. तर मी शोवरनं लिंक नाही देत आहेत, तुम्ही माझ्या कमेंट केलेली, तर त्यांना सांगते आहे तुम्ही माझ्या ब्लॉगला स्क्रीनशॉट काढा आणि ते ज्या ड्रेस जिथं ड्रेस दिसतो ना, ते तुम्ही मी शोवर तिथे एक ऑप्शन असतो फोटोचा, तिथं अपलोड करा. मग लगेचच तुम्हाला कळून जाईल की हा वाला ड्रेस कोणता आहे आणि त्याचा कोड येईल, तर ते कळून जाईल आणि तुम्ही घेऊ शकता तो ड्रेस. तर तसंच हा पण बॉटल तुम्हाला पाहिजे असेल तर याचा मी फोटो टाकेन, नाहीतर त्याचा कोड देईन, ठीक आहे, तुम्ही घेऊ शकता. तर हे दोन लिटरची बॉटल आहे, नाही नाही एक लिटरची बॉटल आहे, नाही 2 लिटरची बॉटल आहे. तर मी असंच पिती आहे, पण घेतल्यापासनं मी पूर्ण 2 लिटर पाणी भरलंच नाही आणखीन याच्यात, कारण मी थोडं हाफ हाफ करत असं सवय लावते आहे. डायरेक्ट एकदमच आपण 2 लिटर पाणी प्यायचं म्हटलं तर नाही होऊ शकत, पण थोडं थोडं सवय लागत होऊन जाईल, म्हणून मी अगोदर हाफ हाफच भरते आहे आणि पिते आहे तसंच कसं तरी. पण मला आणखीन पण होत नाही की बाबा पाणी प्यायचं आपल्याला हे ते, पण त्याच्यासाठीच पी माझ्या सावीसाठीच मी एवढं करते आहे, कारण तिला छान एकदम मॉइश्चराइज आणि एकदम हायड्रेट ठेवण्यासाठी मी पाणी प्यायलं पाहिजे, कारण तिला माझ्या दुधातनंच तिला पाणी इथे जाणार, ठीक आहे. चला मग आजचा व्लॉग छान असा स्टार्ट केलेला आहे एकदम एनर्जीमध्ये. तर बघू आज दिवसभर काय होतं काय नाही. आणि आता जाऊया सावीकडे, नाहीतर मी सावीला मध्ये घेऊन येते, तिचा थोडासा मेकअप इथे करते, कारण आंघोळ केल्यानंतर तिला डायरेक्ट मी पाळण्यात झोपवते कपडे घालून, तिला मेकअप बिकअप काय नाही करत. तर आता गंध इथे लावते आणि मग तुम्हाला भेटवते, ठीक आहे. आणि मला आणखीन कमेंट आलेली, तुमची मुलगी खूप गोड आहे असं आणि खूप क्यूट आहे असं, तर थँक्यू सो मच. तर आमची सावी खूप गोड आहे, एवढी नोकरी करायला लागली ती आता, एवढं की बस एवढूच आहे, पण एवढी आगाव झाली आता वरच्यावर, तर काय होईल काय माहिती, ठीक आहे. चला आता झाले बाकीचं सगळं, आता जेवण इथे करायचं आहे आणि याचा दिवस मस्त जाईल. ओके ओके, तर मी तुम्हाला आता दाखवते मी सावीसाठी गुट्टी कशी करते. तर इथे दिसत असेल बदाम, काजू आणि खारीक.
हे तर आमच्या सावीचे आज्ज्या आलेल्या आहेत लोहाराच्या. तर कोण कोण आले दाखवते. इकडे आहेत आमच्या भारत मामी, इकडे आहेत देवन मामी आणि इकडे आहेत तेजा मामी. तर आमच्या सावीला येतील आणि सावीला बघायला आलेल्या. तर खूप दिवसानंतर एकदम छान अशी भेट झाली आमची आणि मस्त थांबलो, जेवण केलो, रात्रभर हे पण होत्या, छान मस्त मज्जा आली आम्हाला पण. आणि सावीला बघायला आले तर काय आणलेत दाखवते तुम्हाला. छान अशा अंगठ्या आणलेल्या हे बघा, सगळ्या सोन्याच्या अंगठ्या आणि एकदम छान छान डिझाईन आहे. पण आमच्या पिल्लूचे बोट छोटेसे झालेत. सावी इकडे बघ. आणि ही ड्रेस घेतलेला तर खूप इथे एक ड्रेस आहे, एक फ्रॉक आहे. तर आता सध्या हेच घातले कारण ती चिडचिड करायला लागली. सावी इकडे बघ ना ग सावी. तर मी कंटिन्यू ब्लॉग करणार आहे. परवा दिवशी जे पाहुणे आलेले त्यांचा थोडासा ब्लॉग केला आहे, थोडस म्हणजे शेवट शेवटलाच थोडं केलेलं, त्याच्यानंतर तर काही केलंच नाही. आणि मग आज आता जाते आहे मी यात्रेला. तर महाशिवरात्री झाली, महाशिवरात्रीपासनं आमच्या इकडे सिद्धेश्वरची यात्रा भरते आणि एकदम खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठी यात्रा भरते. आमच्या कराडला पण एवढी मोठी यात्रा नसते तेवढी आमच्या लातूरला यात्रा असते. आणि ह्यावेळेस काय दुबई थीम केलेली आहे यात्रेमध्ये म्हणे. तर चला जाणार आहे. आणि लग्नाच्या अगोदर किती 3 वर्षाखाली मी यात्रेला गेलेली, त्याच्यानंतर मी कसलीच यात्रेला गेले नाही कारण मी इकडे आलेच नाही आणि मला यात्रा खूप आवडते. तर चला आज जाते आहे मी आणि माझा छोटा भाऊ ऋषी. तर मम्मी हे ते कोणीच घेऊन जाऊ शकत नाही कारण सावी आहे, सावी खेळायला लागली इकडं. तर रडत नाही ती, शांत आहे, तिला दूध ते पाजवलं ना बसून जाते ती शांत. तर काय नाही तेवढा प्रॉब्लेम. तर लवकर थोडंसं एक लईत लई अर्धा ते एक तास फिरून इकडं तिकडं थोडं राईडमध्ये बसून हे ती येईन आणि छान असं तुम्हाला पण ब्लॉग करून दाखवेन. तर स्टे कंटिन्यू. गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. तर हा व्लॉग मी खूप 4-5 दिवसानंतर कंटिन्यू करत आहे. का तर मध्येच सावीला 15 तारखेला तिचा ट्रिपलचा डोस दिलेला आणि ट्रिपलचा डोस म्हटल्यानंतर ताप येणार म्हणजे येणार. दोन डोसला आली नव्हती ताप, पण शेवटचा जो ट्रिपलचा शेवटचा तिसरा डोस होता त्याला खूप जास्त ताप आली होती. तिला बिलकुल सुद्धा ती एकदम अशी हे झालेली की बाबा तिला एकदम खूप जास्त ताप आली आणि तिला सहन नव्हतं होत एवढी ती वीक होऊन गेली. आणि त्याच्यानंतर परत ताप गेली, ताप नंतर परत मग सर्दी झाली तिला. आता सध्या आजपासून तिला जरा बरं वाटत आहे म्हणून म्हटलं की आज तरी व्लॉग शूट करूया. थोडासा कंटिन्यू करेन व्लॉग. यात्रेमध्ये गेले होते, यात्रेत पण थोडासा व्लॉग केला आणि यात्रेत खूप रुबडीने पळत पळत आले होते कारण सावी झोपली होती. पण मला यात्रेत जायचं होतं कारण लग्नाच्या अगोदर केव्हा यात्रेला गेलेले. आमच्या लातूरची सिद्धेश्वरची यात्रा खूप मोठी असते, खूप म्हणजे खूप. कराडमध्ये 1% पण नाही जितकी आमची लातूरची असते, एवढी मोठी यात्रा असते लातूरमध्ये. जे लातूरचे आहे त्यांना माहीत असेल. तर त्याच्यामुळे मी गेलेच होते, सावी झोपली होती, मम्मी तिला घेऊन बसली होती आणि मग परत मग पटपट जाऊन लवकर आलेले. पण तरी माझ्याकडनं रातपाळ्यात बसायचं राहून गेलं कारण त्याला अर्धा तास लागला असता तिकीट घेऊन त्या रातपाळ्यात बसून. मग त्याला तितक्या वेळ माझा टाईम गेला असता, दुसरीकडे फिरणं झालं नसतं. पण आता 23 तारखेपर्यंत आय थिंक आहे यात्रा, तर मी आणखीन एक वेळेस जाऊन येणार आहे. मी 2 वेळेस तर जाते म्हणजे जाते, लग्नाच्या अगोदर तर 3-4 वेळेस तर जायची म्हणजे जायची, पप्पा मम्मी सोबत जायची, यादीमध्ये कधी भैया ऋषीला घेऊन जायची कारण मला खूप आवडते यात्रा. आणि सगळ्यात जास्त मला रातमाळा खूप आवडतो आणि सगळ्यात मोठ्या रातमाळ्यात बसायला तर खूप आवडतं. त्याच्यासाठी ते राहून गेले माझ्याकडनं, मी त्यात बसल्याशिवाय राहतच नाही. मी जाणार म्हणजे जाणार आणखीन एक वेळेस यात्रेत. शेवटच्या दिवशी जाईन नाही तर बघू.
तेव्हा पण ब्लॉग करेन मी थोडाफार. आणि मग त्याच्यानंतर आज मी ब्लॉग शूट करत आहे, तर गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. तर चला आजचा दिवस दाखवते कसा आहे काय नाही. सावीच्या आणखीन आंघोळ नाही झाली, तिला घालायचं आहे आंघोळ. सर्दी आहे म्हणून थोडंसं लेट घालायला लागली मी आंघोळ तिला. तर माझी झाली आहे, आता सावीची राहिली. सावीला औषध ते पाजवते आणि मग नंतर कंटिन्यू करते दिवसभराचं ब्लॉग. ठीक आहे, ती इथं खेळायला लागली पाळण्यात. पिले इथं झोपवले होते आंघोळ करेपर्यंत, तर ती झोप झाली तिची आणि खेळायला लागली आता पाळण्यात मस्त असं. पण ती पारुशी आहे सध्या, तर तिला आंघोळ घालायचं आहे. आणि मम्मीनं एक दोन दिवस अगोदरच डाळ करून आणलेली, तर ही डाळ दाखवते तुम्हाला किती मस्त झाली. तर तुरीची डाळ दिसत असेल, तर हे इथे आहे तुरीची डाळ. मोठे मोठे तीन टोकले भरून, मोठे मोठे तीन आहेत, छोटे दोन आहेत. ते झाल्यानंतर इकडे मम्मीनं हरभरे ठेवले आहे वाळायला, म्हणजे पाण्यातून काढून ते वाळवतात, कारण त्याची हरभऱ्याची डाळ करायची आहे. तर ही डाळ पुरण करण्यासाठी असते, तीच डाळ आहे. तर ते आता त्याची चालू आहे तयारी. एक झाली आहे डाळ आणि बाकी आणखीन गहू ज्वारी खाली आहेत. तर शेतकऱ्याचं घर आहे त्याच्यामुळं सगळंच असणार आमच्या इकडे. ठीक आहे, तर आता चला अगोदर सावीला मी आत नेते आणि तिला जरा औषध पाजवते. सावी हाय कर. हाय. खेळा लागले ती मस्त. तर चला आपण जाऊया आत, तिला घेऊन येते परत मग नंतर बोलते. अरे 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 हो का हो का मम्मा, छोटी छोटी माझी चिवताई कसं बघलं. ओके, तर सहावीचे तर मालिश करणं चालू आहे. मम्मीच करते दररोज, पण आज मी करणार आहे. हा छान 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 छान. हा उग उग काय ग सावी, काय कोलो माय तुला आंघोळ करायची. उशीर झाला आंघोळीला. उग 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 उग. ओले पप्पा ओले पप्पा ओले पप्पा. आणि परत थोडस मी आवरलं आणि नंतर आता ती थोडा वेळ झाले उठून बसले, खेळायला लागले पाळण्यातच आहे बाहेर. जेवण झालंय माझं आत्ताच, इथे जेवण करून झालंय सगळं. आणखीन बाकीचं खूप काम आहे, मम्मी काम करायला लागली, मम्मीजून वाळू घालायले आणि मी बसले निवांत आता, कारण थोड्या वेळाखालीच मी सगळं धुणं मशीनला ते लावलेलं, मम्मी फक्त वाळू घालायला लागली. तर चला वारं सुटले हे ते, पिलीला मी घेते आत आणि बघू आज मी काहीतरी वेगळं करायचं ट्राय करते, कारण खूप दिवस झालं मी काय डेली लाईफ दाखवत आहे आणि त्यातल्या त्यात माझ्या रुटीनमध्ये सावीचं रुटीन पण आलंय, कारण सावीसाठीच पूर्ण रुटीन माझं चेंज करायला लागतंय का. तर आता तिला जे पाहिजे ते तिच्या अनुसार मला बदलायला लागायला लागले. तर ठीक आहे चालतंय, तर बघू आणखीन आज काही वेगळं केलं तर मी व्हिडिओमध्ये लवकर शूट करेन. ठीक आहे, तर आता सध्या तरी सावीला घेते आत. हाय गाईज, तर मी दुपारी झोपले सावीसोबत आणि परत मी व्हिडिओ नाही केला, मी पण झोपी गेले सावीसोबत आणि आता लागली आहे पोटाला खूप भूक. तर जेवायला तर सकाळचं सगळं आहे, पण मला सकाळची खायची इच्छा नाही आहे थोडी पण. पण म्हटलं की जे आहे आणि दुसरं काय करावं पण वाटेना की नवीन काहीतरी करून खाईन, मला जरा ह्या टाईमला थोडंसं काहीतरी खाऊ वाटतं छान छान. पण ठीक आहे, आज काही मूड नाही, मला काय करू पण वाटेना, पण खायचं तर आहे. आणि बाहेर पण जायला नको वाटायला लागलं, जाऊ द्या सुद्धा म्हणायला लागले, बाहेर जाऊन कुठं बाहेरचं खावं आहे ते. त्यापेक्षा ठीक आहे, घरात जे आहे तेच त्यालाच मी नवीन काहीतरी करणार आहे. तर हे मी सातवीला असतानापासून नाही खाते, मी करते असं कधी पण. ज्या दिवशी घरी फ्लावरची भाजी होते, फ्लावर म्हणजे फुलगोबी, आमच्या लातूरला फुलगोबी म्हणतात आणि फ्लावर पण म्हणतात खूप ठिकाणी, तर त्याची भाजी
मध्येच आईंचा फोन आला होता, म्हणजे आमच्या आऊंने व्हिडिओ कॉल केले होते सहावीला बोलायला, तर त्याच्यामुळे ते मी मध्येच व्हिडिओ स्टॉप केला. आता मी करते आहे, तर मला आता तर जाम भूक लागली, अधूरच लागली, त्यातवरून जास्त लागली. तर मी काय करणार आहे, सांगितलंच तुम्हाला, फ्लावरची भाजी असते ना, ती फ्लावरची भाजी आणि भात, तर त्याला मी थोडीशी फुडणी घालून त्यात भात मिक्स करून त्याच्यावर छानशी कोथिंबीर टाकणार आणि एकदम गरम गरम करून खाणार, तर एकदम छान लागतं, सेम पुलाव खाल्ल्यासारखं लागतं आणि टेस्ट पण खूप छान येते. थोडासा घरकुल मसाला पण टाकला तर चालेल आणखीन थोडी टेस्ट वाढायला, तर मला हे आवडतं. तर तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा. आणि हे दोन्ही पण सकाळचं आहे, पण खाऊ वाटणार म्हणून त्याला थोडंसं काहीतरी वेगळं करून खाणार आहे. तर झालेलं आहे एकदम यम्मी, या तुम्ही पण खायला. तर ठीक आहे, मी खाते.